त्याच्यामध्ये बोगस लाभार्थी, बोगस बिलर, साधारण 34 पैकी 12 कनिष्ठ अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे सिव्हिल सर्जन पदी नियुक्ती दिली आणि ही मागणी पूर्ण झाली नाही MPSC च्या उमेदवारांकडून, म्हणून त्यांना मुंबई पुण्यामध्ये साईड पोस्टिंगला टाकण्यात आलं. बघूया आता आतमध्ये कोणाचा दिवा पेटतोय भ्रष्टाचाराविरुद्ध, हे पाहायचं आहे आम्हाला. विशेषतः आरोग्य खात्यातल्या अधिकाऱ्यांचे त्यांना आरोग्य खात्यात सामावून घेण्यासाठी प्रत्येकी 4 लाख रुपये म्हणजे साधारण 50 कोटी रुपये आधी गोळा केले आणि ते संबंधित खात्याच्या मंत्र्यापर्यंत पोहोचवण्यात आले. दुसरी अत्यंत गंभीर बाब म्हणजे महात्मा फुले योजना जी आहे, महात्मा फुले योजना लागू करण्यासाठी खाजगी रुग्णालयाकडून प्रत्येक बेड मागे 1 लाख रुपये गोळा केले जातात. मग ह्याच्यामध्ये बोगस लाभार्थी, बोगस बिलं, हे सगळं आलेलं आहे. त्यानंतर साधारण 34 पैकी 12 कनिष्ठ अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे सिव्हिल सर्जन पदी नियुक्ती दिली आहे. सिव्हिल सर्जन हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे, तिथे अत्यंत बेकायदेशीरपणे या पदावरती नेमणुका झालेल्या आहेत. मी वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या सिव्हिल सर्जनच्या नेमणुकांची माहिती दिली आहे. सिव्हिल सर्जनच्या कॅडरमध्ये जे लोक नाहीत त्यांना तिथे नेमणुका दिलेल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 14 उपसंचालकांची निवड झाली, पण त्यांच्याकडे नियुक्तीसाठी प्रत्येकी 50 लाखाची मागणी केली आणि ही मागणी पूर्ण झाली नाही MPSC च्या उमेदवारांकडून, म्हणून त्यांना मुंबई पुण्यामध्ये साईड पोस्टिंगला टाकण्यात आलं. पैसे द्या आणि पोस्टिंग देतो. असे अनेक विषय आहेत. नाशिक, लातूरमध्ये राज्य लोकसेवा आयोगाचे उपसंचालक असताना 50 लाख रुपये घेऊन कनिष्ठ अधिकाऱ्यांनी पदं देण्यात आलेली आहेत. आणि असं हे सर्रास चालू आहे. आरोग्य खात्यामध्ये हे ऑक्शन पदांचं, लिलाव पदांचा हा सर्रास चालू आहे. हा जनावरांचा बाजार भरल्यासारखा लिलाव चालू आहे. जनावरांच्या बाजारात जसा लिलाव सुरू असतो त्या पद्धतीनं वैद्यकीय अधिकाऱ्यांचा, डॉक्टरांचा, उपसंचालक पदावरच्या, सहसंचालक पदांचा हा लिलाव चालू आहे. आणि हा हे राज्य कुठे चाललं आहे, म्हणून तर मी आज सगळ्यांना या पत्राच्या प्रती पाठवलेल्या आहेत. देशाच्या आरोग्य मंत्र्यांनाही पाठवले, त्यांना भेटेन 2 दिवसात मनसुख मांडव्यांना या विषयावर. मी देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते, सगळ्यांना ही माहिती पाठवलेली आहे. बघूया आता आतमध्ये कोणाचा दिवा पेटतोय भ्रष्टाचाराविरुद्ध, हे पाहायचं आहे आम्हाला. विशेषतः आरोग्य खात्यातल्या. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.